या शौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं निश्चित झालं आणि या ठिकाणी बाबू गर्दीवरांना यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण पण झालं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. राजाचं वर्णन जे केलेलं आहे की यशवंत कीर्तिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अरे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या आई वडिलांनी इतकी श्रीमंत जर कोणा व्यक्तीला असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना. मी दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीसमोर शिवाजी महाराजांची प्रतिकृती ठेवली आहे. याचं कारण असं आहे की आपण सगळेजण आज जरी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असलो तरी त्यांचे गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. एक यशस्वी राजा, एक यशस्वी पिता, एक यशस्वी पुत्र, ये यशस्वी शासक आणि एक यशस्वी जननेता, विकासोन्मुख जननेता ज्याने हिंदुत्व पातशाहीची खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये शिवशाहीची स्थापना केली. शिवशाहीची तुलना रामराज्याशी होते आणि त्यामुळे आजच्या प्रसंगी माझा आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हा कसा पडे बोलत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून त्यांचे जे गुण आहेत त्यातला एक एक छोटा छोटा गुण आपल्यापैकी प्रत्येकाने आत्मसात करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण शिवाजी महाराजांचं जे शिवशाहीचं स्वप्न होतं ते आपण नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे. आजच्या दिवशी विशेषतः राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या भागातील अनेक गुणी लोकांचा सत्कार झालेला आहे. कोणी इन्फॉर्मेशन शाखेत जाऊन चांगलं काम केलं प्रशांत मिश्रा, सामाजिक कार्यात चैताली भसणे आहे, ग्रामसेवक म्हणून निरंजना बेनवार आहे, तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सौ कल्पना नरस आहे, पत्रकारिता विक्री म्हणजे राजेंद्र अटकरे आहे, क्रीडा क्षेत्रात काशी गोडबोले आहे, कीर्ती मधुप्रसाद दुबे आणि विशेषतः दिनेश या ठिकाणी समाज प्रबोधन भाऊसाहेब फुटे, रंगकर्मी संजय भाकरे, शिक्षण क्षेत्राकरता माधुरीताई यावलकर, नाणे सम्राट अशोकसिंग ठाकूर आणि ज्यांनी आपल्या बुलंद आवाजामध्ये मोहम्मद रफीच्या आवाजात फार सुंदर गातात असे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद हफीज या सगळ्यांचा आपण सत्कार केला. हे आपल्या इथे खऱ्या अर्थाने एक नररत्नाची खाण आहे. महाल म्हणजे आपला इतिहास आहे आणि महालाचा इतिहास हा भोसले राजेशी जसा संबंधित आहे तसं या भागात जी मजा आहे ती कुठे नाही आहे. मी म्हणून लवकरच आता राहायला येणारा सहा महिला मला इथे जो आनंद आहे तो कुठे नाही आहे आणि म्हणून या महालाची एक संस्कृती आहे. आपल्या राजेसाहेबांनी दिलेली संस्कृती आहे. या ठिकाणी साहित्य संस्कृती कला या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे खूप मोठे मोठे लोक होऊन गेलेले आहेत आणि म्हणून आज आपल्या शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने या सर्व गुणी लोकांचा सत्कार केलेला आहे. त्या सगळ्यांनाही पण मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून छत्रपती शिवरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या आदर्शाप्रमाणे या समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता आम्हाला आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा आणि आमच्या हातून हे काम करून घ्या एवढीच त्यांच्याकडे प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. बाकी बरोबर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.